आम्ही ते सगळं मोडून काढलं आणि त्यावेळी निर्णय घेतला आमच्या ग्रामसभेमध्ये, गावातली जमीन बाहेरगाव विकायची नाही, कारण विकतो तो गरीब आणि घेतो तो श्रीमंत. आज 94 सालापासून आजपर्यंत एकाही माणसाला आम्ही गावात पाऊल ठेवून दिला नाही. अनेक आले, खूप मोठे मोठे लोक आले, कारण बाहेरचा वाटल तेवढा पैसा देतो, गावातलं देऊ शकत नाही. गावात विकतो कोण गरीब आणि घेतो कोण श्रीमंत. मग एवढं करून पुन्हा श्रीमंत श्रीमंत होणार असेल, गरीब गरीबच होणार असेल भूमिहीन, तर मग हा कार्यक्रम कशासाठी? आणि आमची तेव्हापासून ग्रामसभा जी आहे तसं 89 पासून हे सगळं प्रत्येक निर्णय गावात घेतो आम्ही. सरकार काय म्हणतं, सरकारचे जी आर काय आहेत, सरकारचे मापदंड काय आहेत, त्यापेक्षा आमच्या हिताच्या दृष्टीने काय आहे ह्या पद्धतीने आम्ही जोडतो. आणि पहिली बैठक आम्ही निर्माण केली, एक सामाजिक जी विषमता आहे, एक जाती सलोक आहे, हा पहिल्यांदा निर्माण केला. विश्वासाची भावना, कारण बाहेरची माणसं फूट तिथे टाकतात.